अशा पद्धतीने चिप्स केले तर दोन वर्षापर्यंतसुद्धा चिप्स काळपट होणार नाहीत आणि कळवटसुद्धा चवीला लागणार नाही चिप्स काळपट का येतात आणि ते चवीला कळवट का लागतात यासंबंधी ट्रिक आणि ट्रिप्स या, या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत मस्त असे चिप्स येण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी सुरेखा आपल्या देवदर्शन किचनमध्ये दे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते चला तर मग मस्त असे पांढरे शुभ्र चिप्स बनवायला सुरुवात करूया तर चिप्स बनविण्यासाठी मी या ठिकाणी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत त्यातले काही बटाटे तुम्हाला दाखवत आहे बटाटे घेताना आपल्याला कडक घ्यायचे आहे आणि ताजे घ्यायचे आहे नरम किंवा जुना बटाटा घ्यायचा नाही बटाटे घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सोलण्याच्या सहाय्याने सोलून घ्यायचे आहेत पूर्ण वरची साल ही आपण काढून घेऊया आणि बटाटा सोलून झाला का लगेचच आपल्याला तो पाण्यामध्ये बुळवून घ्यायचा आहे पूर्ण बटाटा बुडेल इतपत आपल्याला हे पाणी वापरायचं आहे बटाटा जर का पूर्णपणे पाण्यामध्ये नाही बुडला गेला तर तो लालसर होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो तर त्यासाठी पूर्ण बटाटे हे पाण्यामध्ये बुडून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकतात मी या ठिकाणी चिप्स करण्याची खिसणी घेतलेली आहे चिप्स कटर तुम्ही म्हणू शकतात आणि किसणीवरती आपण बटाटे हे किसून घेऊया अशा पद्धतीने आडबाज बटाटा आपल्याला हा खिसायचा आहे त्यामुळे बटाट्याचे चिप्स हे लांब लांब छान मोठे मोठे असे होतात तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचे छान असे पातळ हे चिप्स झालेले आहे आणि चिप्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि चार पाच चिप्स झाल्यानंतर बटाटा हा आपल्याला पलटून घ्यायचा आहे कारण एकाकडनं तो जास्त खिसला जातो आणि एकाकडनं कमी खिसला जातो तर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने अधूनमधून बटाटा आपल्याला हा पलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बटाटे फिरून जर का चिप्स केले तर बटाटे संपेच तर आपला बटाटा हा सारख्या प्रमाणात शिल्लक राहतो आणि बटाटा जस जसा कमी होतो तसं सावकाश आपल्याला हे किसायचं आहे अगदी हाताला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचे चिप्स खूप छान असे तयार झालेले आहेत पातळसर असे आपल्याला पातळस असे चिप्स करायचे आहेत आणि चिप्स किसल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहे किंवा डायरेक्टली तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा किसून घेऊ शकतात चिप्स जर का जास्त वेळ बाहेर राहिले त्याला हवा लागली तर ते लालसर होतात आणि काही वेळाने ते काळपड होतात तर त्यासाठी आपल्याला लगेच चिप्स हे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आता राहिलेला भाग अगदी सावकाशपणे आपण खिसून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने अगदी हळूवार मी शेवटपर्यंत हे खिसून घेतलेला आहे चिप्स आणि पाण्यामध्ये टाकून बुळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा चिप्स, ले ले चिप्स मी हे खिसून घेतलेले आहे आणि मोठ्या अशा पातेल्यामध्ये जास्त पाणी टाकून बुळून घेतलेले आहेत आता हे चिप्स आपल्याला हलवून छान असे धुवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी अगदी अर्धा इंच आपल्याला तुरटी यामध्ये टाकायची आहे तुरटी ही आपल्याला जास्त टाकायची नाही कारण जास्त जरी तुरटी टाकली तर त्यामुळे सुद्धा बटाटे जे चिप्स हे कडवट होतात आणि काळपटसुद्धा येऊ शकतात तर अशा पद्धतीने छान असा हलवून हलवून आपल्याला हे तर कमीत कमी पाच ते सहा पाण्याने तरी आपल्याला हे चिप्स छान असे धुवायचे आहे जोपर्यंत अशा पद्धतीचं स्वच्छ पाणी निघत नाहीत तोपर्यंत तुम्ही पाहू शकतात किती क्लीन असं पाणी झालेलं आहे अजिबात काळपटपणा नाही आणि चिप्ससुद्धा पाहू शकतात मस्त असं धुतल्याने चिप्स पांढरे शुभ्र येतात अजिबात त्याला काळपटपणा येत नाहीत तर आता रात्रभर आपण असेच हे भिजून ठेवू कारण राहिलेला टॉससुद्धा निघून जाईल आता रात्रानंतर मी तुम्हाला दाखवत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी उकडण्यासाठी चिप्स पाणी ठेवलेलं आहे चिप्सच्या क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी हे उकळण्यासाठी ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा तुम्ही पाहू शकतात रात्रभरातून पाणी हे काळपट झालेलं आहे पुन्हा अशाच पद्धतीने हलून आपल्याला एक ते दोन पाण्याने चिप्स हे धुवून घ्यायचे आहे तर आता उकडण्यासाठी ठेवलेल्या पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊया तुम्ही जे उपवासाला मीठ वापरत असाल सेंद मीठ किंवा साधं मीठ जे मीठ वापरत असाल ते मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मी या ठिकाणी दोन चम्मच मीठ हे टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर ते मिक्स करून घेऊया आता पाण्याला लवकर उकडी येण्यासाठी यावरती आपण झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवल्याने लवकर उकडी येते आता तुम्ही पाहू शकता पाणी छान असं गरम झालेलं आहे उकडी यायच्या याच्यावरतीच आहे त्यामध्ये छान स्वच्छ असे धुतलेले चिप्स टाकून घेते सकाळी चिप्सला थोडा चिकटपणासुद्धा येतो तर चिप्स छान असे धुतल्याने चिकटपणासुद्धा थोडासा वेगळा वास असं छान निघून जाते आता चिप्स सर्व हे टाकून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मोठी आहे आणि मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत आता पाण्यामध्ये थोडे असे दाबून घेते का पूर्ण चिप्स हे पाण्यामध्ये बुळून जातील आता त्यावरती मी पुन्हा झाकण ठेवून घेते आता आपण पंधरा ते वीस मिनटानंतर पाहत आहोत छान अशी उकडी फुटलेली आहे चिप्सला आणि फेससुद्धा वरती आलेला आहे आणि तुम्ही आधीचे चिप्सचा रंग बघू शकतात आणि आत्ताचा रंग पुन्हा मी सर्व चिप्स हे मिक्स करून घेते आता चिप्स हे शिजलेले आहेत हे कसं ओळखायचं तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे चिप्स बघा अशा पद्धतीने घडी करून बघायचा अजिबात फाटत नाही बघा अशा पद्धतीने दाबला जरी चिप्स हा फाटत नाही तर आपला चिप्स हा शिजलेला आहे यापेक्षा जास्तही चिप्स आपल्याला शिजवायचा नाही आणि दाबून बघायचा लगेच समस्त चिप्स झालेला आहे म्हणून आता चिप्स हे शिजलेले आहेत मी गॅसची फ्लेम आता बंद करून घेते आणि चिप्स आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत पाणी खूप गरम आहे आपल्याला आपल्या हाताला चटका लागणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला हे चिप्स काढायचे आहेत तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीची चाळणी किंवा टोपली जी लाकडाची टोपली असते किंवा चाळणी यामध्ये आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात चिप्स काढल्यानंतर त्यावरती थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं म्हणजे चिकटपणा निघून जातो आणि नंतर उन्हामध्ये आपण छान असं सकाळच्या एखादी नवीन टाकण्यासाठी ठेवलेली बेडशीट किंवा साडी होंणी एखादी छान असा कापड त्यावरती चिप्स हे अशा पद्धतीने पसरून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात जर का ऊन अजिबात येत नसेल तर सावलीत जरी फॅनखाली हे चिप्स पसरून घेतले तरीसुद्धा खूप छान असे हे वाढतात आता तुम्ही पाहू शकता चिप्स हे वाळवून घेतलेले आहेत अशा पद्धतीचे चिप्स हे तयार झालेले आहेत आत्ता मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते चिप्स तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये चिप्स टाकून घेतले तुम्ही पाहू शकतात किती छान असे चिप्स हे फुलत आहेत आता चिप्स काढून घेऊया मस्त अगदी मोठे मोठे होणारे पांढरे शुभ्र चिप्स हे आपले तळून तयार होत आहेत पुन्हा मी तुम्हाला थोडे चिप्स तळून दाखवते तुम्ही पाहू शकतात किती छान असे चिप्स हे तयार झालेले आहेत अगदी कमीत कमी, कमी तुरटीचा वापर करून आपल्याला हे चिप्स तयार करायचे आहे मस्त असे झालेले आहेत अजिबात कळवट न लागणारे काळपट न होणारे वर्ष किंवा दोन वर्ष जरी राहिले तरी हे चिप्स छान असे पांढरे पांढरेशुभ्रस असतात आणि त्यासोबत थोडे शेंगदाणे तळून घेते म्हणजे खूप छान असं खायला लागतात चिप्ससोबत आता यावरती थोडं मीठ आणि तिखट टाकून घेते मी चिप्सवरती थोडं तिखटच टाकत आहे आणि शेंगदाण्यामध्ये थोडं तिखट आणि मीठ टाकून घेत आहेत तर मग भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला जर का माझा चिप्स बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन पण क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्याला ऑल करा असे केल्यामुळे काय होईल जेव्हा मी पुढचा व्हिडिओ अपलोड करेल तर त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर, तर तुम्ही पाहू शकतात किती छान असे चिप्स हे तयार झालेले आहेत तुम्ही वेळातून वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एखादी छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार